आपले सरपंच होणारे, आपले पंचायत समिती सदस्य सुद्धा व्हायला सुरुवात झाली, आपले पंचायत समिती सभापती व्हायला सुरुवात झाली, जिल्हा परिषद सदस्य या राज्यामध्ये 7% असणारा ओबीसी समाज 1931 च्या जनगणनेनुसार या देशामध्ये 54% असणारा ओबीसी समाज हा 7% सुद्धा समोर गेला असाल, परंतु आपल्याला हिरवलं जातंय, आपल्यावर आरोप केले जातात, आपल्याला म्हटलं जातंय वंजारी कुठं 18% आहे, बाळू सराटे नावाचा माणूस स्वतःला विचारवंत म्हणून घेतो आणि विश्लेषक म्हणून घेतो आणि वंजारी समाजाला 18% असं हे समजवतो संबोधतो, सूत्रसंचालन माळी समाज तर नाहीच म्हणतो या राज्यामध्ये गिनतीत नाही, धनगर समाज सुद्धा 1-1% आहे म्हणतो, म्हणजे कुठंतरी आपल्याला जाणीवपूर्वक ललकारलं जातंय, परंतु बांधवांनो आता शांत बसायचा काळ राहिलेला नाही, या राज्यात सर्वच पक्षाचे मराठा नेते आपल्या विरोधात आहेत, आपल्या 27% असणाऱ्या आरक्षणाला आपल्या ती ताटातील भाकर हिसकावून घेण्यासाठी सगळ्यांनी ग्रामीण भागाच्या भाकराला ताकद देण्याचं काम केलं, त्याचा संविधानाचा अभ्यास नाही, त्याचा राजकारणाचा अभ्यास नाही, त्याचा समाजकारणाचा अभ्यास नाही, त्याचा मंडळ आयोगाचा सुद्धा अभ्यास नाही, उच्च निधीत लावली कारणाला दररोज वेगवेगळ्या मागण्या करतोय आणि हे जातीवादी राज्य सरकार त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गुंतवतोय, अनेक आम्ही सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्याचं काम केलं, राज्यामध्ये अनेक सहकाऱ्यांनी मोर्चे काढण्याचं काम केलं, आमच्या अगोदर अनेक आपल्या ओबीसी बांधवांनी उपोषण करण्याचं सुद्धा काम केलं, परंतु तरी सुद्धा या राज्य सरकारचं आणि प्रशासनाचं आपल्याकडे दुर्लक्ष होत, परंतु हे राज्य सरकार लवकरच या सगळ्या पर्यंतचा गदेश काढण्याच्या तयारीत होत आणि हकीकतानंतर आमचं ठरलं आता आपण काहीतरी केलं पाहिजे, आता करू या मुलाची लढाई आली आहे, जशा तसं उत्तर देण्याची पाहिजे आहे, जशा तसं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे आता घाबरून चालणार नाही, वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघ या म्हणलं तरी खाणारच आहे, परंतु आम्हाला आता कळलं जरा की हा मांजर आहे मांजर, एकनाथ शिंदेने पाळलं मांजर, या राज्यातील सर्वच मराठा आमदार आणि खासदारांनी पाळलेलं मांजर येते त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा यांनी सर्वांनी घाट घातलेला आहे, माझी आपल्या ओबीसी समाज बांधवांना नम्र विनंती आहे, येणारा काळ आपला आहे, आपण कुणाच्या बापाला घाबरायचं नाही, आपण या राज्यामध्ये या देशामध्ये आपण 7% आहोत, आपल्या नेत्यांना हिरवलं जात, आपल्या कार्यकर्त्यांना धमकवलं जात, आपल्या नेत्यांची घर लावण्याचा प्रयत्न होतोय, आपल्या अनेक कार्यकर्त्यांच्या व्यवसायांची जाळपोळ या बीड जिल्ह्यातून केली, अनेक नेत्यांच्या गाड्या जाळण्याचं काम या राज्यामध्ये झालं, अनेक नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं काम या राज्यामध्ये झालं, ती धुंदच आहे मनोज जारंगे नावाच्या मागणानी समोर आली, या राज्यामध्ये अनेक वर्षापासून असणारा मराठा समाज आपल्या सोबत असणारा मराठा समाज कुठेतरी जारंगे नावाच्या माणसानं आपल्या विरोधात काम केल्यामुळे
सर्व समाजामध्ये धैर्य निर्माण होण्याचं काम झालं. गेल्या अनेक वर्षापासून ते स्वतंत्र झाल्यापासून आपण यांनाच निवडून देत आलो, याचंच नेतृत्व मान्य करत आलो. तर पण आपल्या विरोधात यांनी षडयंत्र करायला सुरुवात केली. आपण मागतो काय? आम्हाला एखादं सांगा ग्रामपंचायतीचं सदस्य करा, एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच करा, जास्तीत जास्त पंचायत समिती सदस्य करा, सभापती करा, जिल्हा परिषद मेंबर करा, जमलं तर जिल्हा परिषद अध्यक्ष करा. तुमच्या मनावर आम्ही तिथं पाहिजे तिथं तयार करू. तरी पण यांना ते होत नाही, कारण मंडळ आयोगाने दिलेल्या आपल्याला 27 टक्के आरक्षणानुसार आपल्याला शिक्षणामध्ये सवलती मिळू लागल्या, नोकऱ्यामध्ये सवलती मिळू लागल्या, नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळू लागलं, शिक्षणामध्ये आरक्षण मिळू लागलं. म्हणून आपला समाज कुठेतरी शिकून हुशार होऊ लागला. आणि प्रतिनिधित्व करत असताना एखाद्या पदावर टाकल्याच्या नंतर मराठा समाजाला सुद्धा मराठा समाजाच्या नेत्याला सुद्धा ताप विचारण्याचा ताण करू लागला. म्हणून यांच्या पोटात तुकायला सुरुवात झाली. जोपर्यंत यांचा ताटा खांदे मांडत होतो तोपर्यंत यांनी आपल्याला आरक्षणामध्ये आपल्याला कोणतरी विरोध केला नाही. परत आपण कोणतरी आता स्वकर्तृत्वाने करायची तयारी ठेवायला सुरुवात केली आणि विरोध करायला सुरुवात केली. आपली मागणी काय आहे? 1931 नुसार 54% असणाऱ्या समाजाची मागणी काय? आपल्याला मिळालेलं 27% आरक्षण आवाजी राहायला पाहिजे. आपल्या ताटामध्ये कोणाची घुसखोरी झाली नाही पाहिजे. आपल्या ताटामध्ये असणारी भाकर कोणी हिसकावून घेतली नाही पाहिजे. आपण कधी कोणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही, कधी कोणाच्या जातीला विरोध केला नाही, कधी कोणाच्या नेत्याला विरोध केला नाही. त्यांनाच नेते आजपर्यंत मानत आलो. तरी पण इतका ओबीसी मध्ये घुसण्याचा आता हास्ता ते आपल्याला कळालं पाहिजे. या